नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कुठल्याही ऋतूमध्ये आपला चेहरा स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ दिसावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे की ज्या क्रीमचा वापर तुम्ही केला ना, तर या नॅचरल घरगुती क्रीममुळे चेहरा अगदी उजळून दिसेल. चेहऱ्यावर जर कुठले डाग असतील, सुरकुते असतील किंवा काळवडून चेहरा अगदी निस्तेज झाला असेल, तर या सर्व समस्यांचे समाधान या एका क्रीममुळे आपल्याला मिळणार आहे. आणि ही जी क्रीम आहे ना, ही अगदी नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर पूर्णपणे फायदा होतो. म्हणूनच आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या क्रीमचा वापर सहजतेने करू शकतो. आणि घरच्या घरी कधीही आपण या क्रीमचा वापर केला तरी देखील चालेल, खूप इफेक्टिव्ह परिणाम यामुळे आपल्याला होणार आहे. तर यासाठी साधारण 2 ते 3 चमचे भरून याप्रमाणे घरचे साजूक तूप घ्या. घरचे साजूक तूप नसेल ना, तर तुम्ही बाहेरच्या देखील साजूक तुपाचा वापर करू शकतात, परंतु त्यामध्ये भेसळ आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्या, म्हणजे यापासून आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. साधारण 4 चमचे भरून येथे मी साजूक तूप घेतले आहे. यामध्ये अगदी 1 छोटा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे. हळद पावडर देखील मी येथे घरची वापरली आहे. आणि याप्रमाणे हे छान फेटून घ्यायचे आहे. किमान 2 ते 3 मिनिटे हे छान मिक्स करा. अगदी एकजीव व्हायला हवे, याप्रमाणे हे छान मिक्स करायचे आहे. ही क्रीम जी आहे ना, ही आपण दररोज देखील वापरली ना तरी देखील खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला मिळेल. आपल्याला दुसरे कुठलेही पदार्थ किंवा कुठलीही क्रीम काहीही वापरण्याची गरज भासणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या क्रीममुळे मिळणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला साईड इफेक्ट देखील होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे. अगदी नॅचरल आणि घरगुती क्रीम तयार होऊन मिळणार आहे. आणि येथे मी व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घेतले आहे. या कॅप्सूल आपल्याला मेडिकलमध्ये सहजतेने मिळून जातात. या दोन्ही कॅप्सूलचे जे जेल आहे हे यामध्ये टाकायचे आहे. संपूर्ण जेल यामध्ये 2 कॅप्सूलचे टाकून द्या. दुसऱ्याही कॅप्सूलचे जेल टाका. दोन्ही कॅप्सूलचे जेल टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्या. आणि याप्रमाणे एक छोटीशी डबी असेल ना, त्या डबीमध्ये हे लगेचच भरून घ्या. व तयार झालेली क्रीम रात्री झोपण्यापूर्वी चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर अगदी अलगद याप्रमाणे पुसायचा आहे. अगदी कोरडा दाबून पुसू नका. आणि याप्रमाणे पुसून ही जी क्रीम आहे ही संपूर्ण चेहऱ्यावर याप्रमाणे लावून गोल आकार मसाज करा. हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करू शकतात किंवा दिवसभरातून कधीही एक वेळेस केले ना तरी देखील चालेल. रात्री झोपण्यापूर्वी केले तर तुम्ही रात्रभर हे राहू द्या, किंवा दिवसा करत असाल तर किमान हे लावून 5 मिनिटे मसाज करा व अर्धा तास हे असेच राहू द्या. अर्ध्या तासानंतर नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यामुळे कितीही आपल्या चेहऱ्यावर डाग असतील, पिंपल्स असतील किंवा सुरकुत्या असतील, चेहरा निस्तेज पडला असेल, तर या सर्व समस्या बऱ्या होतील व सहज निघून जातील. तुम्हाला दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज भासणार नाही, तरी देखील स्किन सॉफ्ट, सुंदर, सतेज होऊन रंग देखील उजळून निघण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे. व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना तुम्ही हा उपाय करा आणि रिझल्ट मला नक्कीच कळवा. खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.